धारशिर विद्या क्रीडा प्रतिष्ठान या संस्थेची काही शिवंतोय बंधुजी चव्हाण कन्याशाळा या संस्थेची स्थापना माननीय श्री काकासाहेब बंधुजी चव्हाण व सर्व कुटुंबीय यांच्या माध्यमातून आणि संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य डॉक्टर सुधाकररावजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या संस्थेमध्ये आज कन्याशाळेत 700 मुली शिक्षण घेत आहेत आणि एकंदरीत संस्थेचा विचार केला तर 5000 वरती विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. आज या शाळेमध्ये विविध वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेत असताना प्रत्येक विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती ही सारखीच असते नाही, त्यामुळे तळागाळातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री काकासाहेब चव्हाण यांनी कन्याशाळेची सुरुवात केली. त्यांचं नेहमीच एक सांगणं असतं की एखाद्या भुकेलेला व्यक्ती असेल त्याला जर आपण अन्न दिलं, जेवण दिलं, तर त्याचा कदाचित एक वेळचा जेवणाचा प्रश्न सुटेल. परंतु जर याच मुलांना आपण शिक्षण दिलं, त्यांना सुसंस्कृत केलं, तर त्यांच्या आयुष्याच्या अन्नाचा प्रश्न किंवा भुकेचा प्रश्न सुटेल या विचाराने आम्ही सर्वजण या ठिकाणी कार्य करत आहोत. आणि हे कार्य करत असताना विद्यार्थ्यांच्याकडून अगदी माफक फी घेऊन त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं आणि दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी आमच्या संस्था नेहमी प्रयत्नशील असते. आमच्या संस्थेमध्ये आज असेही विद्यार्थी आहेत की ज्यांचे आई किंवा वडील अगदी मोलमजुरी करून विद्यार्थ्यांना शिकवतात, परंतु आमच्या संस्थेकडून किंवा शाखेकडून अशा विद्यार्थ्यांना आपण फी भरू शकत नाही म्हणून त्यांना शिक्षण प्रवाहाच्या बाहेर ठेवलं जातं असं होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सहभागी करून घेतलं जातं आणि त्यांना सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असं शिक्षण आमच्या शाळेच्या माध्यमातून दिलं जातं. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी फक्त अध्यापन यापुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी इतर कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजात चांगला नागरिक होण्यासाठी आवश्यक असणारं शिक्षण आम्ही देत असतो. आमच्या शाळेमध्ये असणारा जो गुरुजन आहे तो गुरुजन नेहमीच या कामासाठी स्वतःला वाहून घेतो आणि विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यापूर्वी माझा शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती याचीही माहिती करून घेतो, जेणेकरून शाळेमध्ये आपण शिक्षण देत असतो परंतु विद्यार्थ्यांची कौटुंबिक सामाजिक परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, कदाचित पालकांकडून शाळेमध्ये आल्यानंतर सांगितलं जात नसेल म्हणून त्याच्या गृहभेटी करून किंवा घरी जाऊन या सर्वांची माहिती घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या विषयी पूर्ण व्यक्तिगत माहितीसह त्याचा आराखडा आमच्या पालक भेटीच्या वेळेमध्ये आम्ही ठेवतो. आम्हाला याच्यावरून असं लक्षात येतं की त्या विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, कारण प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता ही भिन्न असते, आर्थिक परिस्थितीसुद्धा वेगवेगळी असते, कौटुंबिक परिस्थिती ही सुद्धा वेगळी असते, त्यानुसार आपल्या अध्यापनात किंवा अध्ययनामध्ये विद्यार्थ्यांचा बदल करता येतो यासाठी आमचा शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोचतो. त्यानंतर आमचा विद्यार्थी फक्त अभ्यासातच नव्हे तर अभ्यासपूरक जे उपक्रम असते, उदाहरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रम असते किंवा आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवलं जाणारं स्वच्छता अभियान असेल किंवा प्लॅस्टिक कचरा जो आपण इतरत्र फेकून देतो आणि आज आपण पाहतो की प्लॅस्टिकचा महापूर आपल्या नजरेसमोर पाहावयास मिळतो,
अशावरती सुद्धा आमचा विद्यार्थी एवढ्या लहान वयात काम करतो, कारण गेल्या एक वर्षामध्ये आमच्या संस्थेच्या शाळेच्या माध्यमातून पालकांच्या घरातील जवळजवळ 800 किलो प्लॅस्टिक आम्ही शाळेच्या माध्यमातून सागर मित्र परिवाराकडे पोहोचवलेलं आहे. याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांच्या घरी असणारं जे काही टाकाऊ औषधे असतील, गोळ्या असतील, यासुद्धा आम्ही योग्य मार्गी लावून त्यामधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती अशी केलेली आहे की आपण कदाचित आजारी पडल्यानंतरच्या किंवा काही पैशांच्या किंवा रुपयात खर्चून औषधे आणतो, आपण बरं झालं की ते कचऱ्यामध्ये टाकून देतो, परंतु त्याच्यावरती मुके प्राणी किंवा जनावरं किंवा जे काही भटके गुरे असतील, गाई असतील किंवा इतर जे काही मोकट प्राणी असतील त्याच्यावरती जे त्यांचं उदरनिर्वाह करत असतात, त्यांच्या पोटामध्ये जर कदाचित त्यातील एखादं औषध गेलं तर तो दगावू शकतो. म्हणून आपण अशी औषधे कचऱ्यामध्ये न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात जनजागृतीसुद्धा आम्ही करतो. त्याचबरोबर माझ्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 100% विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यामागे उद्देश एवढाच असतो की प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा जरी सामान्य किंवा असामान्य असेल तरी त्या मुलाला व्यासपीठावरती येण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक भावना असते. आणि याचाच विचार करून आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 3 दिवस सांस्कृतिक कला महोत्सवाचं आयोजन करतो आणि यामध्ये हा विद्यार्थी भविष्यामध्ये एक देशाचा आदर्श नागरिक कसा होईल याच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम याचं नियोजन करून त्याचं सादरीकरण आम्ही व्यासपीठावरती करतो, जेणेकरून आम्हाला समाजामध्ये जे जे म्हणून काय अयोग्य आहे त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी या व्यासपीठाचा अतिशय उत्कृष्ट वापर करून घेता येतो. हे उपक्रमांच्या बाबतीत झालं. तसंच मला आणखी असं सांगावं असं वाटतं की जसं मी अगोदर बोलल्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये असणारा विद्यार्थी हा कदाचित बौद्धिक क्षमतेने सर्वांच्या बरोबरीने नसेल, कारण बौद्धिक असंतोल असतोच, कारण प्रत्येक विद्यार्थी हा बुद्धिमत्तेच्या बाबतीत सर्वांबरोबर किंवा एकसारखा असेलच असं नाही. म्हणून त्यासाठी आम्ही काय करतो तर शेव द चिल्ड्रन इंडिया या संस्थेच्या माध्यमातून पतंग वर्ग असेल, त्यानंतर डोअरस्टेप या विशेष वर्गाचं आयोजन करून अप्रगत विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाच्या क्षमता अशा विद्यार्थ्यांमध्ये विकसित करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. कारण एखाद्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जर असा न्यूनगंड निर्माण झाला की मी इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत कमी आहे तर कदाचित तो वर्गामध्ये न बसता शाळेतून घरी राहण्याचं त्याचं प्रमाण वाढेल. म्हणून अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही शिक्षणाच्या प्रमाणात टिकवून ठेवतो आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करतो. असं काम आमचं जसं अप्रगत विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतं तसं जे विद्यार्थी अभ्यासामध्ये हुशार आहेत, प्रगत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही विविध स्पर्धांचं आयोजन करत असतो, जेणेकरून अशा विद्यार्थ्यांना सुद्धा अधिकाधिक प्रगती करण्यासाठी संधी मिळते. आणि मला माझ्यामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे ती समाजासमोर कशी मांडता येईल यासाठी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून असतील, क्रीडा स्पर्धा किंवा इतर विविध असणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहन देतो. विज्ञान प्रदर्शनामध्ये माझ्या शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तर आणि राज्यस्तरापर्यंत सुद्धा गेलेले आहेत. म्हणजेच बालवयातच विद्यार्थी हा एक वैज्ञानिक असतो, त्यातला वैज्ञानिक जागा करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांकरिता विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन असेल किंवा गणिताची भीती दूर करण्यासाठी गणिती क्रिया किंवा गणिताविषयी असणारे उपक्रम याचे आयोजनसुद्धा अगदी विविध पद्धतीने आम्ही आमच्या विद्यालयात करत असतो. तसंच विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी म्हणून स्वच्छतेविषयी माहिती देणं आणि
या देशाचा भावी नागरिक म्हणून स्वच्छतेविषयी मी आत्तापासून जागरूक असलं पाहिजे हा विचार त्याच्यावरती नेहमीच बिंबवला जातो. आणि आम्ही यासाठी मंदिर स्वच्छता करणे, त्यानंतर गावातील सार्वजनिक ठिकाणं स्वच्छतेसाठी घेणे अशा विविध उपक्रमांचे सुद्धा नियोजन करतो. कारण स्वच्छतेची सवय ही अगोदर स्वतःपासूनच असायला पाहिजे, जेणेकरून आपण इतरांना सांगू शकतो. अशा प्रकारचे स्वच्छताविषयक जाणीव आपल्या विद्यालयाच्या माध्यमातून नेहमीच आम्ही करत असतो. आणि याशिवाय असे उपक्रम की जे उपक्रम माझ्या परिसराशी किंवा माझ्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी उपयुक्त आहेत असे विविध उपक्रम वेगवेगळ्या प्रकारे आमचा शिक्षक आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आमच्या संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच राबवत असतो. अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानार्थी किंवा परीक्षार्थी न घडवता हुशार विद्यार्थी घडवाच, परंतु त्याच्याबरोबर तो शहाणासुद्धा असला पाहिजे हे खूप महत्त्वाचं असतं. कारण कसं होतं, कदाचित एखादा हुशार विद्यार्थी शहाणा असेलच नाही, परंतु शहाणा विद्यार्थी हा हुशार असू शकतो. म्हणून शाळा संस्कार देण्यासाठी, परंतु ते संस्कार हे सुसंस्कारित असायला पाहिजेत, सुसंस्कार असायला पाहिजेत, जेणेकरून आपला विद्यार्थी हा सुसंस्कारित होईल, हुशार शहाणा आणि या देशाचा एक उत्तम आणि आदर्श नागरिक होईल. याच्यासाठी माझ्या शाळेच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न होत आहे, होत राहील. असंच शिक्षण आमच्या या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं. धन्यवाद.